सुरेख चुंडू पंचांचा नोचा इशारा येतोय, अतिरिक्त एक धाव मिळेल। या अतिरिक्त धावाने संघाचं खातं खोललं जातंय। एक धाव होते आपल्या धावलकावर, स्ट्राइकला तो दिनेश, गोलंदाजा देवर्ष आपल्या गोलंदाज मार्क वर। सुरेखा साठवले चेंडू, कोर पॉइंटच्या दिशेने जाते चेंडू, जाईल मात्र सीमा पार। चार धावा मिळतील या चेंडूवर। सामोर जातो तो कुमार, सुरेख चेंडू निश्चितच थर्ड स्लिप मध्ये चेंडू जाते, तोपर्यंत एक धाव मिळेल आहे। एका धावाने संघाची धाव संख्या पुढे जाईल, ती म्हणजे सात। या धाव संख्येवर पहिले षटक मार्गस्थ असताना पुन्हा स्ट्राइकला येतो तो दिनेश भोईर। देवर्ष पापलेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। सामोर जातो तो दिनेश, सूर्यकाचा चेंडू टोलल्या दरम्यान शतरक्षक सज्ज आहे। एक धाव निश्चितच मिळेल, एका धावर समाधान मानावं लागेल। या एका धावाने संघाची धाव संख्या पुढे जाते, ती म्हणजे आठ। या धाव संख्येवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये। जरी एक चेंडू नो जरी हाताला असला तर आतापर्यंत धाव संख्या बघितली धावपडकर आठ धावा। निश्चित मोठे फटक्याची अपेक्षा असेल कुमार गुंडकर्ण संघासाठी। पुढला चेंडू गोलंदे मार्गवर देवर्ष। सरेश्रेष्ठ हातामध्ये टप्पा पडल्यानंतर निधाव चेंडूची समाप्ती होते। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या षटकामध्ये। पहिल्या षटक समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती। धाव संख्या जर बघितली धाव पलकावर फक्त आठ धावा। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली देवर्षाची। दुसरं षटक घेऊन कोण येते बघा, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। भरत स्फोट वलपाडा संघाला विनंती असेल, कारण विले संदर्भी थोडा आपण सहकार्य करायचं सर्व संघांनी, कारण आपला गोलंदाज आपली निश्चित ठरल्याप्रमाणे आपण लगेच गोलंदाजी द्यायचे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। संघाचा संघनिकाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। वलपाडा संघ आजच्या दिवसापतीला पहिला सामना बघतो, गावदेव भिनार वर्सेस भरतपूर वलपाडा। याच्यानंतर बंद्रा मारुती काल्याल संघ पवनपुत्र वडपे। आपण सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी। आपण जर आमचा आवाज जर ऐकत असाल तर आपण पाच षटके संपायचे आहेत, आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय। त्याच्यानंतर तिसरा सामना नरेश रणजित पोड कासार ओरवली वर्सेस किवनी दिवे, या दोन संघादरम्यान तिसरी लढत असेल। चौथा सामना विलास मूर्ती राणार वर्सेस जय बजन गोरसे बी, एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये। कारण येस हे दोन संघ जास्तीत जास्त सेमी फायनल आणि फायनलमध्ये आपण त्यांना लढतीमध्ये पाहतोय, राणार आणि गोरसे बी संघाला। पण आज त्यांची पहिलीच लढत आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल चौथ्या सामन्यामध्ये।
एका बाजूला चिराग माले दुसऱ्या बाजूला भावेश पवार संघ असेल। चांगला बैटल पाहायला मिळेल प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये। चला लगेच सामना सुरू करायचा, गोलंदाजाला विनंती असेल करण सामना सुरू करायचा। दुसरे षटक मार्गस्थ करण संघाटन घेऊन येतोय। दुसरे पापड्याचे षटक स्ट्राइकले तो दिनेश सूर्यकाचा चेंडू कवरच्या दिशेने टोलला जातोय। चेंडूवर निश्चित मिळतील चार धावा, येतो हा चौकार। दिनेश बैट मधून पाहतो आपण कवर पॉइंटच्या दिशेने टोलले चेंडू। या चार धावाने संघाची धाव संख्येत वाढ होते, धाव संख्या धावपलकावर 12 धावा। दुसरे षटक मार्गस्थ, पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 8 धावा खर्च केला गोलंदाजा देवर्षाने, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। पुढला चेंडू करण्याचा, सामोर जातो तो दिनेश। सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक होतात, एक धाव तर निश्चितच मिळाल्यास मात्र फलंदाजा बाद व्हावं लागेल निश्चित। कुमार गुंड कुठेतरी चतुर्थी दाखवले, आपली क्रीज सोडली नाही, जागेवर थांबला। दिनेश भुईराला मात्र खेळाडू कक्षामध्ये परतावं लागतंय। चांगला फलंदाज खेळपट्टी जाताना पाहतो मोनीश भुईर। धावसंख्या बघली धावपलकावर 12 धावा। दुसरे षटक मार्गस्थ, बंद्रा मारुती कालर संघ तसेच पवनपुत्र वडपे संघ आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय। टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचंय, आपण रिपोर्टिंग करायची आहे। स्ट्राइकले तो मुनीश भुईर, भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असलेला फलंदाज खेळपट्टीवर सज्ज। जवळजवळ 12 ते 15 रन अप करण्याचा। सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ रस्त्याच्या हातामध्ये निधा चेंडू टाकला जाते। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, जर विचार केला तर युवा गोलंदाज पाहतो आपण या गोलंदाजी मार्गवर। करण चांगली गोलंदाजी करते भरतपूर वलपाडा हा संघ। पुढला चेंडू सामोर जातो तो मोनीश, पूर्णपणे बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न। टप्पा पडल्यानंतर पुन्हा त्याच दिशेने चेंडू खाली राहिला, तर चेंडू निर्धाव जाते। बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकले जाते। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, काय गोलंदाजी करतो करण। पापलेच्या षटकामध्ये ज्या षटकाची अपेक्षा होती संघाच्या संघाने काल, त्या पद्धतीने गोलंदाजी करायला भाग पाडलाय आणि चांगली गोलंदाजी करते। जर विचार केला तर थोडासा मुनीश अडचणीमध्ये आपल्या फलंदाजीवर। पुढला चेंडू आपल्या स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज करण, पुन्हा स्ट्राइक लेतो मुनीश। अजूनही खातं खोललं नाही, दोन चेंडूचा खेळ केलेला आहे। आता मात्र उजवेचे चेंडू, आता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट। अतिरिक्त एक धाव मिळेल, या अतिरिक्त एक धावेने संघ धाव संख्या धाव पलकावर जाते ती म्हणजे 13। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वलपाडा संघाकडनं। अजूनही हेमन हराडचं येणं बाकी आहे। कुमार गुंड खेळपट्टी सज्ज, मुनीश भुईर खेळपट्टीवर आहे। सामना 5 षटकांचा आहे, किती धावांचं आव्हान ठेवतोय बघायचं भरतपूर वलपाडा संघासमोर। सकाळच्या सत्रामधील हा पहिला सामना, टप्पा पडल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एकच धाव मिळेल, या एका धावर समाधान मानावं लागेल। स्वतःच खातं खोललं जातं एका धावाने। संघाची धाव संख्या जर बघितली धावपलकावर 14 धावा। दुसरं षटक पावप्लेचं करण, दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहतोय। स्ट्राइकला येतो कुमार गुंड, या वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये पाहतोय। ज्या दिवसापासून क्रिकेटला सुरुवात झाली तिथून या कुमार गुंड याच्या फलंदाजीवर 4 अर्धशतके आपण निश्चित बघितलं। किंजल ट्रॉफी तर शेलारच्या ग्राउंडवर सुद्धा चांगली फलंदाजी केली होती। स्ट्राइकला येतो कुमार,
एक चेंडू, चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी पाहायला मिळतोय. कुमारला सुद्धा बांधून ठेवले गोलंदाज, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. जर षटकाची समाप्ती होते, दोन दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर दहा फलकावर धावा जमतात 14. चांगली गोलंदाजी. काय वाटतं तुम्हाला सर, जर विचार केला पाव प्लेच्या षटकामध्ये फारसं काय भिनार संघाला जमा करताना धावसंख्या आपल्या दहा फलकावर? नक्कीच पूर्णपणे सहमत आपल्या मताशी. तर P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे आणि या दोन मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर इनफ टोटल मात्र धावपळकडे पाहायला मिळत नाही, जो लौकिक आहे गावदी भिनार या संघाचा. त्या लौकिकाला साजेशी फलंदाजी इथे करता आलेली नाही. मात्र अजूनही कुमार गुंडा, खेलपटोर यांनी यंदाच्या हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्याच्या जोडीला एक्सपिरियन्स कंपेनर मित्र म्हणण्याने गावदी भिनार संघाचा सर्वात अनुभव असा फलंदाज आहे मोनिश. देवरसे यांनी अतिशय उत्कृष्ट षटक आदळलं होतं, फक्त 8 धाव खर्च केल्या त्या. आणि देवेश याच्या पावलावर पाऊल ठेवून षटक हाताळताना दिसला होता करण, ज्याने फक्त आणि फक्त 6 धाव खर्च केलेले आहेत. तर त्यानंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. दोन क्षेत्ररक्षक ऑलफिल्ड मध्ये तैनात केले गेलेले आहेत, दोन क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये तैनात केले गेलेले आहेत आणि ऑलफिल्ड मध्ये इतर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कारण जी मर्यादा होती ती मात्र हटवली गेलेली आहे, कारण दोन्ही मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उज्ज्वल येतोय. दोन गोलंदाजांनी तर दोन षटकांमध्ये उज्ज्वल कामगिरी केलेली आहे. पाहूया उज्ज्वल कशा प्रकारे कामगिरी करतोय. सामनाकरी फलंदाज मोनिश. यावेळी मात्र फलंदाज पूर्णपणे तयार नव्हता. मोनिश भोईर विथ कुमार गोंडा, टू बॅट्समन इन ग्राउंड. दिनेश भोईरा बाद होऊन फॉलमध्ये परतलेला आहे. बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान नक्कीच त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता. उजवा राईट मोर द विकेट. यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला फॉलमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला एका सहज सोपा झेल, लॉलीपॉप झेल होता मात्र सोडला गेला आणि मोनिश भोईराला जीवदान. या जीवदानाचा फायदा उचलून ना फलंदाज एक धाव पूर्ण करतोय आणि सिंगलने धावसंख्या वाढून झालेली होती 15 धाव. गोलंदाज खूप निराश आपण पाहतोय, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालं होतं डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. तर एक डावखुऱ्याने एक उजव्या शैलीचा फलंदाज, त्यामुळं क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातोय. कुमार साठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. दोन क्षेत्ररक्षक अजूनही 30 सर्कल मध्ये आहेत, इतर क्षेत्ररक्षक सीमार्शे लगत तैनात केले आहेत. त्यामध्ये डीप फाईनल लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. यावेळी फुल टच चेंडू आणि चेंडूला फिरकोन दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. कुमार गुंडे यांच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत षटक. कुमार गुंड याला असा चेंडू तुम्ही देऊ शकत नाही, कारण कुमार गुंड असा फलंदाज आहे ज्या फलंदाजाला तुम्ही जर अंगली दिली तर तुमचा हात घेईल असा फलंदाज आपण पाहतोय कुमार गुंड. धावसंख्या 6 वेगाने वाढते, धावसंख्या 6 वाढून झाली ते 21 धावा. आता मध्ये कुमार गुंड याने गेअर चेंज केलेला आहे, खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय गावदीप भिनार विरुद्ध भरतपूर्स वलपाडा या दोन संघामध्ये. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल बंदरावती काल्हेर सुनील पाटील यांचा संघ विपक्ष पवनपुत्र वाडपे. अक्षय पाटील यांचा संघ ज्यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिलं अर्धशतक झळकण्याचा विक्रम अगदी पहिल्याच दिवशी केला होता. अक्षय पाटील याची फलंदाजी पाहायला विसरू नका. विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडे, सुनील पाटील. पहिला सामना आपण पाहतोय गावदीप भिनार विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय गावदीप भिनार संघाला. पहिला फलंदाज दिनेश भोईर बाद होऊन पॅवलमध्ये परतलेला आहे. उज्ज्वल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फुलटाच चेंडू फाईन खेळलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार.
नो बॉल चा इशारा येतोय कारण भीमर चिन्वानी अशा प्रकारे पांच धावा मिळतात गावदेव भिनार संघाला। खराब गोलंदाजी आपण बघतोय, दिशाहीन गोलंदाजी ती गोलंदाज उज्ज्वल याची, ज्या दोन गोलंदाजांनी देवेश आणि करण यांनी गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीवर पूर्णपणे पाणी फेडताना आपण बघतोय उज्ज्वल या गोलंदाजाला, कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, बांधून ठेवले होता ते गावदेव भिनार संघाच्या फलंदाजांना। मात्र उज्ज्वल याने प्रतिस्पर्धी संघांचा आत्मविश्वास या चेंडूने वाढवलेला आहे। धावसंख्या वेगाने वाढून दिली ते 26 आणि पुढील चेंडू उघडावले पहा नेट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट। पाहूया फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज कुमार। एल चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू आता स्केवनेकच्या वरून कुमार गुंड याच्या बॅटमधून निघालेला हा आणखीन एक झन्नाटेदार षटकार। दरम्यान सिद्धार्थ खारबो यांच्याकडून गोलंदाज उज्ज्वल साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच साई स्पोर्ट्स आणि अक्षय कुमार अँड कंपनी यांच्याकडूनही बरेच स्पोर्ट्स वळपाला आणि स्पेशली उज्ज्वल या गोलंदाजाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। ऑल द बेस्ट आलेलं आहे, मात्र ऑल इज वेल पाहायला मिळत नाही, कारण उज्ज्वल ह्याच्या विरुद्ध मोर्चा खोललेला आहे कुमार गुंड या फलंदाजाने। यावेळी अप्रतिम चेंडू चेंडूला टोलवले ते लॉंग आर्म रिजन मध्ये, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज। सिंगल धाव संख्या वाढून दिली ती 33 ती 30 धाव। माझ्या समवेत एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे मॅन फ्रॉम खाडी, ज्याने अनेक इव्हेंट मध्ये अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेले आहे। तसेच माझ्या समवेत व्हॉइस ऑफ गोडसई शशिकांत केनी। उज्ज्वल सामना करत फलंदाज यावेळी मात्र मोनीश, जो वैयक्तिक दोन्ही धाव संघावर खेळतोय। यावेळी स्ट्रेट वाईजचा फटका लॉंग ऑफ अँड लॉंगच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण, फक्त एका धावी समाधान मानावं लागेल फलंदाजाला आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून दिली ती 34 धावा। पाच षटकांचा सामना आहे, तिसरं षटक मार्गस्थ आहे। उज्ज्वल गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज आहे। राऊंड विकेट गोलंदाजी करताना कुमारसाठी। यावेळी चेंडूला हुक केलेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तोपर्यंत एक धाव पूर्ण। तर तीन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि तीन षटकांची समाप्तीनंतर गावदेव भिनार संघाची धावसंख्या झालेली होती 1-35। यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत पवनपुत्र वडपे विरुद्ध बंद्रावती कालेर या दोन संघामध्ये। दोन्ही संघाच्या संघानकाने नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे। या इनिंगची समाप्ती झाल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघानकाने यायचं आहे। आज अनेक दिग्गज संघांना आपण ऍक्शनमध्ये पाहणार आहोत। शेवटचा सामना पहिल्या फेरीमध्ये बिग मॅच विराट स्मृती रहाणेला विरुद्ध जयप्रसन गोडसई बी या दोन संघामध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला प्राऊड ऑफ भिवंडी गोडसई गौरव भावेश पवार, तर दुसऱ्या बाजूला बिग बड ऑफ रानाल चिराग माली। एका बाजूला एवन पवन तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग ऑफ रानाल अक्षय चौधरी। वॉट अ मॅच, अप्रतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। तर करण या गोलंदाजाला संघनायकाने कायम ठेवलेला आहे, कंटिन्यू ठेवलेला आहे, कारण ज्याने दुसरं षटक अप्रतिम हाताळलं होतं आणि फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या। विखोरलेलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। एक क्षेत्ररक्षक थर्डमॅन रिझर्व मध्ये तैनात केलेले आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक कवडला आपण थर्टी सर्कल मध्ये पाहू शकता। यावेळी इनसाइड आउट कवर रिझर्व मध्ये चेंडू टोलवला आहे डीप कवडला, क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय तोपर्यंत एक धाव। धावसंख्या सिंगल ने वाढते, धावसंख्या एक ने वाढून झालेली होती 36 धावा। प्रथम गोलंदाज आपण बघतोय करण याच्या माध्यमातून युवा गोलंदाज आहे आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्याप्रमाणे गोलंदाजी करताना, आणि हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, जे जसे तुम्ही क्षेत्ररक्षण फील्ड सेट करता त्याप्रमाणे गोलंदाजी करणं नक्कीच आवश्यक असतं। करण याचं हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं आहे। करण सामना करेल फलंदाज मोनीश। यावेळी पंच केलेल्या चेंडूला कवर पंचच्या डोक्यावरून डीप कवरला पॉइंटला झेल पकडला जातो आणि झेलपाच्या रूपाने मोनीश भोईर याची गेली संपुष्टात। दुसरा हादरा बसतोय गावदेव भिनार संघाला।
एकदा पुढील सामना आपण पाहणार होता पवनपुत्र वडपे विपक्षीय 15 होती कालेर दोन्ही संघाचे संघाने नाणेफेकसाठी यायचं आहे. यायला मात्र चेंडूला फिरकोन दिलेला आहे स्क्वेअर लेग चौरून सीमा पार 7 धावांसाठी षटकार. दूसरा शब्द फलंदाज संघा मध्ये पहिले अर्धशतक कुमार गुंड या फलंदाजाचे नाव आहे ज्याने शेलर चषका मध्ये पहिले अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. इंदा संघा मध्ये एकूण 9 अर्धशतक झळकवले गेले आहेत त्यामध्ये कुमार गुंड संकेत मात्रे दीपेश माली अक्षय पाटील पवनपुत्र वडपे कृपेश मात्रे हवी दिवे अक्षय पाटील जॉयल पिंपलास आलोक मुकादम चेरोव एक कोणगाव आणि मयूर तरे जंतराचा खारबाव ज्यांनी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 118 धावांमध्ये 15 कालेर संघाविरुद्ध 60 धावांची एक अतिशय विस्फोटक पारी केली होती. तर 9 अर्धशतक झळकवले गेलेले आहेत आणि पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम कुमार गुंड या फलंदाजाचं नाव आहे. आणि कुमार गुंड पूर्णपणे आपण पाहतोय फॉर्म मध्ये वैयक्तिक 33 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि 12 चेंडूंचा आतापर्यंत त्यांनी सामना केलेला आहे. तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 51. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आवी येतोय. आवी सामना करेल फलंदाज हेमनारड. यावेळी चेंडूला फिरकोन दिलेला आहे सीमा पार 7 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते 57 या षटकाने हेमन हरट पोचतो आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्येवर. हनामारीचं षटक आहे आणि हनामारीच्या षटकामध्ये अवी याचं स्वागत केलेलं आहे षटकाने बिग बड ऑफ अभिनार हेमन हरेड याने बिग फटक्याने. यावेळी चेंडूला टोलवलेलं आहे ते लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतो. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव. ऑलराउंडर मध्ये महेश पाटील आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना फक्त एका धावेचं समाधान. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते 58 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पाचवं षटक मार्गस्थ आहे. अवी गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय व्हीआयपी टाईज इन कडून सामनागीर फलंदाज कुमार. यावेळी मात्र फुलटाच चेंडू होता हवा तसा फायदा इथे उचल झालेला नाही कुमार याला. नक्कीच हेमन हरेडीच्या चेहऱ्यावर आपण स्मित अशी पाहतोय ज्याप्रमाणे हा चेंडू होता कुमारसाठी. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अवी पुन्हा एकदा व्हीआयपी टाईज इन कडून वलताना फेन्सिंग गेम लेफ्ट हँड ग्रेट बॅट्समन इन टेनिस क्रिकेट कुमार गुण. यावेळी दिशा फरकडली जाते. पंचांचा वायटचा शरत आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाज आवी याला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने ओढून झाली ते 59 धावा. आवी गोलंदाजी मार्गवर कुमारसाठी. यावेळी मिस टायमिंग फटका चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. इष्टरक्षक चेंडू खाली आणि जीवदान मिळते ते कुमार गुंड याला. दरम्यान 1 धावेमध्ये भर पडते आणि धावसंख्या 1 ने वाढून होती ती 60 धावा. चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटकांचा विचार केला तर तेवढी धावसंख्या पाहायला मिळाली नव्हती. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच उज्ज्वल याच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला करताना गावदीप भिनार संघाने धावसंख्येला आकार दिलेला आहे. यावेळी हो हो हाय हॅन हॅन्सम
बिग बॉल ऑफ भिनार हेमंत हरेरच्या बॅट मधून निघालेला हा बिग 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 षटकार. संख्या सहाने वाढून झालेली आहे ती धावपळकर आपण पाहतोय 65-66. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलाय आणि जावेला गेला डगआउटच्या आश्रयाला हेमंत हरेड या फलंदाजाला. तर अशा प्रकारे पहिल्या डावाची पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये गावदेव विनर संघाने नाणेफेक आल्यानंतर आपल्या धावपळकर धावा जोडल्या त्या 66 आणि 67 लक्ष ठेवलेले ते भरत स्पोर्ट्स वलपड्या संघासमोर. तर हे लक्ष कशा प्रकारे पार करेल भरत स्पोर्ट्स वलपड्या संघ आपल्यापर्यंत भरतची इनिंग पेश करण्यासाठी परत येत आहेत शिशी केने सर. थँक्यू सुभाष धुमाळ सर. जर बघितलं तर 5 षटकांमध्ये चांगली धावसंख्या जमा केली, जवळजवळ 3-66 आव्हान ठेवले, मात्र ते 67 धावांचं चांगली फलंदाजी केली कुमार गुण तसेच हेमंत याने. कुमार गुण यांनी चांगली फलंदाजी केली. जर बघितलं 34 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या हेमंत हराड याने. जवळजवळ 14 धावांचं चांगलं असं योगदान दिलं. धावसंख्या झाली ती 66 आव्हान ठरली, मात्र ते 67 धावांचं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला दोन्ही संघाचे संघ नाही आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचंय. निश्चितच सुभेच्छे आलेले आहेत निंबोलीवरनं सुदर्शन उर्फ गोट्या याच्याकडनं भिनार संघासाठी, तसेच हेमंत हराड कुमार यांच्यासाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद सुदर्शन. आव्हान ठेवले, मात्र ते 67 धावांचं 30 चेंडू आणि 67 धावा जमा करायच्या. आपण पाहतोय स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 20-20 आग्रेराजा प्रतिष्ठान पोगाव आयोजित स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस दादा पाटील साहेब तसेच निलेश दादा पाटील साहेब तसेच जय हनुमान पोगाचा पूर्ण संघ चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न करते. आजच्या दिवसात अतिशय सुरेख सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. पहिला सामना गावदेव भिनार वर्षे बरेच वडपाडा आपण चालू असलेला सामना पाहतोय. त्याच्यानंतर बंद्रा मारुती कालेर वर्सेस पवनपुत्रे, तिसरा सामना नरेश रणजित स्पोर्ट कासारोडोली वर्सेस केवनी दिवे, त्यानंतर विलास मूर्ती राणार वर्सेस जय बजन गोरसी बी अशी लढत असेल आजच्या दिवसामध्ये. तर बघितलं तर ग्रामीणमध्ये BCA चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा सुरू आहे आणि आजपासून स्वर्गीय आपण आणा स्मृती चषकामध्ये ग्रामीण संघांचे पण सुद्धा आपण सामने पाहणार आहोत. आजच्या दिवसात पहिला सामना सुरू आहे. सलमाची जोडी चला छत्रशील लावून घ्यायचा भिनार संघ. छत्रशील लावून घ्यायचं सामन्यास सुरुवात होते. आव्हान ठेवले, मात्र ते 67 धावांचं 30 चेंडू 67 धावा. स्ट्राईकला देतो गणेश, नॉन स्ट्राईकला देतो कस्तुभ. गणेश आणि कस्तुभ सलामी जोडी खेळपट्टीवर सज्ज. गोलंदाज येतो तो जितू गुलवी गुलदेव मार्गवर संघानं पहिले षटक घेऊन येतो पॉवर प्लेच. फलंदाजी सज्ज होतो तो गणेश, नॉन स्ट्रकला येतो कस्तुभ भरत स्पोर्ट वलपाडा संघाकडनं. सामना सुरू करायचा, भरपूर उशीर झालाय कारण आज
अजून पहिला सामना झालेला नाही, अजून आपले भरपूर सामने खेळवायचे आहेत। जे आजच्या दिवसामध्ये जे संघ आहेत त्यांना विनंती असेल, जर आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायची आहे। सामना सुरुवात होते, पहिली गोलंदाजी मार्गवर गोलंदाजा जितू गुलवी स्ट्राइक लेते तो गणेश सूर्यका साठवले चेंडू चांगला पॉइंटच्या दिशेने टोलवतो, दरम्यान एक धाव तर निश्चित मिळेल आणि दोन धावर मात्र पूर्ण होते। चेंडू जात आहे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करतोय चेंडूवर क्षेत्ररक्षक, निश्चित या चार धाव येते पहिल्या चेंडू, पंचाचा इशारा चौकार। ज्यावेळेस भिनार संघ फलंदाजी करत होता पहिला चेंडू निर्धा फेकला होता गोलंदाजाने देवर्षाने, मात्र जितू याच्या गोलंदाज चांगली सुरुवात करत आहे। पुढला चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावले, चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे जेच। मात्र प्रितेश गणेशाची जागा भरून काढण्यासाठी चांगला प्रयत्न केला होता रिवचा, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। पुन्हा गोलंदाज मार्गवर जितू गुलवी स्ट्राइक लेतोय फलंदाजा प्रितेश, पहिल्या चेंडूवर चांगला चौकार पाहायला मिळाला होता आपल्याला, त्यानंतर चांगला कमबॅक केला गोलंदाजा जितू गुलवी याने एस्टेक्सच्या भूमिकेमध्ये। पाहतोय आपण मुनीश भोईराला पुढला चेंडू सूर्यका साठवले चेंडू, चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू जाईल सीमा पार, या चेंडू इथे चार धावत चौकार। चांगली फलंदाजी पाहायला मिळते, जरी फलंदाज जरी बाद झाला असला तरी चांगली फलंदाजी पाहायला मिळते या चार धावाने। सांगाय धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे आठ या धाव संख्येवर। जर विचार केला तर 13.40 च्या सरासरी धाव संख्या जमा करायचे। पुढला चेंडू जितू याचा सूर्यकाचा चेंडू थर्ड श्री मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत मुनीश भोईर चेंडूला पकडत आहे, तोपर्यंत एक धाव मिळेल, एका धावाने संघ धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे नऊ या धाव संख्येवर। पुढला चेंडू जितू याचा सामोर जातो तो कौस्तुभ, पुन्हा त्या दिशेने टोलला जातोय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय, चेंडू जाईल सीमा पार, या स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो चेंडू, तोपर्यंत या चार धावा येतील, या चार धावाने संघाची धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 13 सरासरी गाठतोय फलंदाजी करताना भरतपूर वलपाडा संघ, कारण 13.40 ची सरासरी गाठायची आहे। आतापर्यंत जर बघितलं पाच चेंडू टाकून झालेले आहेत, पाच चेंडू मध्ये 13 धावा जमा केल्या, जरी एक फलंदाज जरी बाद झाला असला तर जी सरासरी गाठ आहे ती आपण निश्चित पाहतो फलंदाजी करताना। सुरेखा साठवले चेंडू यष्टीरक्षक हेमंत हारट फलंदाज, मात्र निश्चितच परतावा लागेल। चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळते नवीन पर्यंत खेळपट्टीवर। अवी प्रितेश अवी जोडी खेळपट्टीवर सज्ज, पहिले षटक जर बघितले जितू याने आताला 13 धावा खर्च केल्या, दोन पर्यंत बाद झाले। आता गोलंदाज मार्गवर येतो गोलंदाज हेमंत हराड, भरपूर वर्षा क्रिकेटचा अनुभव असलेला गोलंदाज गोलंदाज मार्गवर
पुढला चेंडू हेमंतच पहिला चेंडू भिडकावून दिलास मिड विकेटच्या वरून हा येईल षटकार पंचांचा इशारा होते सहा धावा जर बघितलं तर विचार करतो हेमंतचा वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते जवळजवळ चार ते पाच पावलांचा रणम घेताना गोलंदाजी करतोय पुढला चेंडू पुन्हा तोलला चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार काही फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज प्रितेश केन आपण पाहू शकता रिप्ले मध्ये काय फटका एकजूट करतोय फलंदाज टप्पा पडल्यानंतर चेंडूला त्याच दिशेने दिशा दिली चेंडू जातोय सीमापार हा येईल षटकार बंद्रे मारुती कालिया संघाचा संघनायक तसेच पवनपुत्र वडपे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय पुढला चेंडू फटकेबाजी पाहायला मिळतात पुढला चेंडू हेमंतचा सूर्य एक चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी हातामध्ये निर्धाव जर आज बघितलं तर धुमान सर हेमंत हरड कुठल्या तरी स्लो पद्धतीने गोलंदाजी करतोय वेगवान गोलंदाज म्हणून त्याची खाती आहे पण ती कुठेतरी स्लोअर करते दोन चेंडू मध्ये दोन षटकार पाहायला मिळाले धावसंख्या दहा बलकावर 25 धावा पुढला चेंडू पुन्हा लेग स्पिन चेंडू सरळ एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू दोन चेंडू षटकार तर दोन चेंडू निर्धाव पुन्हा वापसी करतोय हेमंत हरड आपल्या गोलंदाजीवर स्ट्राइकला प्रितेश एक चौकाराने दोन षटकाराने खेळतोय आपल्या संघासाठी पुढला चेंडू हेमंतचा चांगला चेंडू वेगवान टाकला होता पण मात्र एक धाव निश्चितच मिळेल एका धावाने संघाचे पंचांचा लेग बायचा इशारा येतोय एक धाव मिळेल एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 26 या धावसंख्येवर 13.40 ची सरासरी गाठायची आहे आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते जरी दोन फलंदाज जरी बाद झाले असले तरी पुढला चेंडू चांगली दिशा दिले एक धाव मिळेल या एका धावाने संघाची धाव संख्या दहा बलकावर 27 धावा दोन्ही संघाचे संघनक आले या तर मनोहर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेक स्टेडियमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे तर आमच्या मान्यवरांच्या सुभासते नाणेफेक केली जाईल बंदरमध्ये कालेर विपक्ष पवनपुत्र वडपे या दोन संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टायची सुवाडायचे अक्षय नाणेफेक आपण जिंकले आपल्याकडे वेळ कमी आहे फक्त आपला निर्णय सांगायचा आहे क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारले दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा तर टॉस बॉक्स म्हणून न्यूज यायची आहे पवनपुत्र वडपे वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट बॅक टू कमेंट बॉक्स थँक्यू सुभाष धुमान सर पुढला चेंडू जयशाचा सूर्यकसा टोले चेंडू एक्स्ट्रा कवरच्या दिशेने जातो क्षेत्ररक्षक घेतो किरण भोईर तोपर्यंत एकदम मिळेल एका धावर समाधान मानावं लागते जर विचार केला तर आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली भरत पडो वलपाडा संघाकडनं ज्या पद्धतीने सरासरी गाठायची होती त्या पद्धतीने आपण आता जर बघितली तर 13.40 ची सरासरी पूर्णपणे गाठलेली आहे पाहूया या षटकामध्ये किती धावा जमा करते स्ट्राईकला येतो तो फलंदाज प्रितेश चांगला फुलटा चेंडू होता पुन्हा त्या दिशेने टोले जातो चेंडू एकदा मिळेल दुसरी दावीचा प्रयत्न जोपर्यंत चेंडू पकडला जातोय स्पिल केली जातोय दोन धावा येतील या दोन धावाने संघ धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 30 धावसंख्या अजूनही 16 चेंडू 37 धावांची आवश्यकता अतिशय रंगदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो आजच्या दिवसातील पहिला सामना ग्रामीण मधून आपण पाहतोय
कालच्या दिवसापर्यंत आपण सिटीचे सामने बघितले होते. पुढला चेंडू सूर्यका साठवलाय, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाते, एक धाव तर मिळेल. दुसरे दावेचा प्रयत्न आणि चांगली रनिंग म्हणता येईल दोन खेळाडू दरम्यान. या दोन धाव मिळतील, या दोन धावांना संख्या धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे 32 या धाव संख्येत चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला प्रितेश दोन षटकार तर एक चौकार मार खेळलाय आपल्या संघासाठी. तिसरं षटक मार्गस्थ जयेश वाखाऱ्याच. पुन्हा सज्ज होते फलंदाज प्रितेश, चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत आपल्या संघासाठी. जयेश वखारे गोलंदाजी मार्गवर, आपल्या स्टेप मध्ये निश्चितच चुकते गोलंदाज. पुढला चेंडू जयेशाचा सामोर जाय तो प्रितेश. सूर्यकासा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित पूर्ण होईल. पंचांचा लेग बायचा इशारा ते या एका धावने संघ धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे 33 वर. सदुसष्ट धावांचं आव्हान पार पाडायचं ते मात्र भरत स्पोर्ट वरपाडा संघाला. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी निश्चित या मैदान आपल्याला पाहायला मिळेल, कारण भरपूर चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. पुढला चेंडू जयशाच, सुलवार गतीने टाकलेला चेंडू मात्र झेल सुटते, जीवनदान मिळते मात्र फलंदाजाला. चांगला प्रयत्न होता मुनीश भुईरचा, चांगला थर्ड स्लिप मधून चेंडूला फेकण्याचा प्रयत्न होता, पण मात्र निश्चितच एक धाव मिळेल. एका धावाने संख्या धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे 34 धावा. पुढला चेंडू जयेश वखारे, सूर्यकासा चेंडू पुन्हा त्या दिशेने जाते, थर्ड स्लिप मध्ये चेंडू, चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू जाईल सीमा पार, धावा येतील चार चौकार. खेल बाकी जिंकण्यासाठी 29 धावा, 12 चेंडू 29 धावा. कुठला गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय बघायचंय. क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाजी मार्गवर हेमंत आराट, संघामधील अतिउत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. पहिले षटक आतलं त्यावेळी 14 धावा खर्च केल्या त्या. सामना सुरू करायचा आहे, स्ट्राइक ला देतो प्रितेश. अवी अवी येतोय, चांगलासा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे मात्र जयेश वाखाऱ्याचं. एक धाव मिळते, एका धावेने संख्या धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे 39. अजूनही 11 चेंडू, 11 चेंडू 28 धावा. चार मोठे फटक्यांची अपेक्षा असेल संघाला,
बिनार संघा जर सामना जिंका कुछ तरी चांगली गोलंदाजी करावी लगे। पुढला चेंडू हेमंत धाराडेच सूर्यका साठवले चेंडू शत्रशिक येतो दिनेश बोईर आणि लॉंगनला फलंदाज मात्र बाद होईल। चांगला सा झेल पाहायला मिळतोय। बात झाला मात्र जर बघितलं प्रितेश चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी 21 धावांचं योगदान दिलं पण मात्र चांगली गोलंदाजी केली हेमंत हराड्याने। नवीन फलंदाज वैभव खेळपट्टीवर आवी आणि आतापर्यंत चार चेंडू मध्ये चार धावा जमा केल्या। पुढला चेंडू हेमंत याचा चांगला असा चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाज मात्र बाद होते। अरे फलंदाज धावतीच्या रूपाने जर बघितलं तर बाद होते। अजूनही नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे। धाव संख्या बघित धाव फलकावर 39 धावा। नऊ चेंडू 28 धावा। सूर्य एक चेंडू टप्पा पडल्यानंतर सर एष्टीच्या हातामध्ये एष्टी रक्षक कुमार गुंड आठ चेंडू 28 धावा। पुढला चेंडू हेमंतच सूर्य एक चेंडू आणि त्रिपलाचित पाचवा आदरा बसतोय। वैभव हा बाद होतोय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत हराडे याच्याकडनं। आतापर्यंत हेमंत हराडेने पाच चेंडू फेकले जर विचार केला तर फक्त एकच धाव खर्च केली आपल्या गोलंदाज मार्गावर। सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते आणि दोन फलंदाज निश्चित त्याने बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले। उज्ज्वल येतोय फलंदाजीसाठी। पुढला चेंडू सूर्यका साठवलाय चेंडू शत्रक्षक येतोय झेल खाली झेल होते का पाहूया आणि सूर्यकासा झेल पकडला जातोय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि उज्ज्वल हात पुन्हा खेळाडू कक्षामध्ये परततोय। चांगली गोलंदाजी ग्रामीण मध्ये जर विचार केला तर एक धाव खर्च केली सूर्य गोलंदाजी तीन बाद एक विकेट तीन विकेट घेतल्या आणि एक रन खर्च केला गोलंदाज हेमंत याने। सूर्य गोलंदाजी पहिल्या षटक ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस पहिल्या दोन चेंडूवर दोन रन फटके पाहायला मिळते त्यानंतर चांगला कमबॅक। जर विचार केला तर शेवटचे जे दहा चेंडू सूर्य घातले हेमंत आराड्याने गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येते तो महेश बॅट्समन महेश गोलंदाज महेंद्र येतोय। महेंद्र गोलंदाजी मार्गवर सूर्य एक चेंडू टप्पा पडल्यानंतर सर एष्टीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते। पूर्ण म्हणे चांगली विजयाच्या दिशेकडे वाटचाल करत आहे भिनार संघ। पुढला चेंडू सूर्यका साठवलाय चेंडू शत्रक्षक येतोय झेल खाली मात्र दुसरा झेल पकडतोय दिनेश भोईर। चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं भिनार संघाकडनं।
देवर्ष येतोय आपल्या फलंदाजीसाठी, चांगली गोलंदाजी केली होती देवर्षने पहिल्याच षटकामध्ये। पुढला चेंडू, फुलटा चेंडू, पुन्हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षेत्र दोन क्षेत्रक्षेत्रामध्ये चेंडू पडते तोपर्यंत एकदा मिळेल दुसरे दावेचा प्रयत्न। दोन धाव पूर्ण होतील या दोन धावाने, संख्या धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे 41 धावा। वन शॉटचा इशारा, एकच धाव मिळेल, 40 धावा धावफलकावर। पुढला चेंडू, सूर्यकासा चेंडू, चेंडू हवेमध्ये, पंचांचा लेग बायचा इशारा, एक धाव मिळेल एका धावाने, संख्या धाव संख्या होती ती म्हणजे 41 धावा। अजून दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे। सूर्यकासा टोले चेंडू, क्षेत्ररक्षक किरण याच्या वरून जातोय एका टप्प्याने, या चेंडूर येतील मात्र 4 धावा। चांगला चेंडू टोलवला मात्र तो एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, मात्र निश्चित या 4 धावाने संख्या धाव संख्या होती ती धावल कवर, 45 धावा। एक चेंडू आणि 26 धावा, भरपूर 22 धावा। जवळजवळ विजयाच्या दिशेकडे निश्चित वाटचाल केली भिनार संघाने। पुढला चेंडू, सूर्य चेंडू टप्पा पडल्यानंतर सरेशच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, निश्चितच गावदेव भिनार संघ विजय झाला, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरल्या संघाचे कौतुक। आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने सुरेख फलंदाजी केली, कुमार गुंड, आपण याच आहे या सामन्याचा सामनावीर, पहिल्याच ग्रामीण मधील पहिलाच सामनावीराचा पुरस्कार कुमार गुंड याच्या नावावर जातोय। कुमार यांनी यायचंय, आपण पाहतोय स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस दादा पाटील साहेब, तसेच निलेश दादा पाटील साहेब व तसेच जे अनमन पोगाचा पूर्ण संघ ही स्पर्धा संपन्न करते।